1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्ग अपघातात 25 निष्पाप जीव मृत्युमुखी झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक मदत आणि सखोल चौकशीची घोषणा केली होती, मात्र अद्याप त्यांची पूर्तता झाली नसल्याने आज रामनामाचा जप करीत पीडित कुटुंबीय संविधान चौकात ठिय्या करून बसले आहेत. माझं नाव चंद्रशेखर मडावी आहे, वर्धेवरून आलेलो आहो. 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत जो अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, सर्व महाराष्ट्र त्यावेळी दुःखाच्या डोंगरात कोसळला लावला होता. त्याचवेळेस या देशाचे आपले सॉरी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, तत्कालीन ते वित्तमंत्री होते आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री पदावर असलेले नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपयाचा मुआवजा देऊ, या घटनेची सखोल चौकशी करू आणि याच्या पाठीमागचं कारण शोधू. परंतु 202 दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही अद्यापही यामध्ये कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे. त्याच्यामुळं मागच्या 44 दिवसापासून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ह्या विषयी परिवारातले लोक साखळी उपोषणाच्या स्वरूपामध्ये आपली मागणी शासनाकडे रेटत आहे की शासनाने त्यावेळेस ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणेची अंमलबजावणी करावं. या संदर्भात वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी लक्षवेधी लावली होती मागच्या पावसाळी अधिवेशनमध्ये, आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेता विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये प्रश्नसुद्धा विचारला होता. वर्धेचे लोकसभेचे खासदार माननीय रामदाजी तडस यांनी 377 अंतर्गत लोकसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही 9 जुलै रोजी या राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांनासुद्धा भेटलो होतो. एकंदरीत सांगण्यात तात्पर्य हे की आम्ही सगळ्या लोकांना भेटलो, सगळ्यांपर्यंत हा विषय गेला, सगळ्यांनी समजून घेतला, त्यांनी मान्य केलं की तुमच्यासोबत चुकीचं होऊन राहिलेलं आहे, तुमच्या मागण्या या वाजवी आहे, परंतु अद्यापही शासनाकडून कोणत्याही पद्धतीचं लिखित आतापर्यंत पत्र आलं नाही किंवा यांच्या मागण्या मान्य स्वरूपात कोणी चर्चा करण्यासाठी आलं नाही. चर्चा करण्यासाठी अद्यापही कोणी आलं नसल्यामुळं सर्व देश सर्व राजकीय नेते हे रामनाममध्ये अयोध्येच्या पार्श्वभूमीवर जाऊन कुठेतरी रामनाम जपमध्ये गुंग असल्यामुळं आम्हालाही कुठेतरी वाटलं या परिवारांना की आपणही रामनामचा जर जप केला तर कदाचित हे शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष देईल. म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासी जे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयावर जाऊन आमचे रामनाम जपच्या माध्यमातून ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्यांची त्यांना आठवण करून देणार होतो. परंतु शोकांतिका ही आहे की रामनाम जप करत असल्यामुळं आम्हाला सदर पोलीस स्टेशनमधून लिखित स्वरूपात नोटीस आलेलं आहे की जर तुम्ही याच्या रामनाम जप केला तर तुमच्यावर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आम्ही दाखल करू शकतो.